नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्सचा आज आपला 23वा दिवस आहे। आज आपण आयडेंटिटीज या सब युनिटमधील काही एक्सपान्शन फॉर्म्युलेस अभ्यासणार आहोत। पहिला एक्झाम्पल एक्सपान्शन फॉर्म्युला आहे एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब। ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस बी क्यूब। आता यामध्ये a ही फर्स्ट टर्म आहे, b ही सेकंड टर्म आहे, म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 × फर्स्ट टर्मचा स्क्वेअर × सेकंड टर्म प्लस 3 × फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब, याप्रमाणे हा फॉर्म्युला आहे। त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल पाहू। पी प्लस 3 ब्रॅकेट क्यूब, यामध्ये फर्स्ट टर्म आहे पी, सेकंड टर्म आहे 3। सूत्राप्रमाणे फॉर्म्युलाप्रमाणे आपण पीचा क्यूब प्लस 3 × p² × सेकंड टर्म आहे 3 प्लस 3 हे फॉर्म्युलामधलेच आहे 3 × ए फर्स्ट टर्म आहे, एच्या जागी आता इथे पी आहे, × सेकंड टर्म आहे 3चा स्क्वेअर प्लस 3चा क्यूब। हे ब्रॅकेटमध्ये ठेवू आपण, म्हणजे समजायला सोपं। पी क्यूब प्लस 3 × 3 9p² प्लस 3 × p × 3² 9 प्लस 3 ³ 27। पी क्यूब प्लस 9p² प्लस 3 × 9 27p प्लस 27। आता हे जरी मध्ये मध्ये नंबर्स दिसत असते तरी त्यांची ॲडिशन होणार नाही, कारण प्रत्येक ह्याच्यासोबत व्हेरिएबल आहे आणि त्याचे पॉवर वेगवेगळी आहे। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे 7x + 8y ब्रॅकेट क्यूब। यामध्ये फर्स्ट टर्म आहे 7x, सेकंड टर्म आहे 8y। फर्स्ट टर्मचा क्यूब 7x क्यूब प्लस 3 हे फॉर्म्युलामधले आहे × फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 7x स्क्वेअर × सेकंड टर्म 8y प्लस 3 × फर्स्ट टर्म 7x × 8y स्क्वेअर प्लस 8y क्यूब। आता 7x³ आहे 343, एक्स क्यूब प्लस 3 × 7² आहे 49, x² × 8y प्लस 3 × 7 21x × 8² आहे 64, y² प्लस 8³ आहे 512, y³। 343x³ प्लस 3 × 49 × 8 यांचं मल्टिप्लिकेशन आहे 1176, आणि सोबत व्हेरिएबल आहे x² आणि y प्लस 21 आणि 64 याचं मल्टिप्लिकेशन आहे 1344, सोबत व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय √2 प्लस 512y³ हे त्याचं आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे एक्सपान्शन ऑफ a - b ब्रॅकेट क्यूब। a - b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a³
माइनस थ्री ए स्क्वेर बी प्लस थ्री ए बी स्क्वेर माइनस बी क्यूब म्हणजे यामध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणेच टर्म्स आहेत, फक्त सेकंड टर्म मायनस आहे आणि फोर्थ टर्म मायनस आहे. याप्रमाणे आपण त्याचं एक्झाम्पल पाहू. पी मायनस टू ब्रॅकेट क्यूब, मग इथे फर्स्ट टर्म आहे पी आणि सेकंड टर्म आहे टू, म्हणजे पी क्यूब मायनस थ्री इंटू पी स्क्वेअर इंटू सेकंड टर्म आहे टू प्लस थ्री इंटू पी इंटू सेकंड टर्म आहे टूचा स्क्वेअर मायनस टूचा क्यूब. पीचा क्यूब मायनस थ्री इंटू टू सिक्स पी स्क्वेअर प्लस थ्री इंटू पी इंटू टूचा स्क्वेअर फोर मायनस टूचा क्यूब एट. पी क्यूब मायनस सिक्स पी स्क्वेअर प्लस थ्री इंटू फोर ट्वेल्व पी मायनस एट. याचं आन्सर काय आलं? पी क्यूब मायनस सिक्स पी स्क्वेअर प्लस ट्वेल्व पी मायनस एट याचं आन्सर झालं. याचाच वर आधारित अजून एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सेकंड एक्झाम्पल आहे 2m मायनस फाईव्ह ब्रॅकेट क्यूब. यामध्ये फर्स्ट टर्म आहे 2m, सेकंड टर्म आहे 5. 2m फर्स्ट टर्मचा क्यूब, 2mचा क्यूब मायनस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, 2mचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म 5 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर. सेकंड टर्म किती आहे? 5 आहे. 5चा स्क्वेअर मायनस 5चा क्यूब इक्वल टू 2चा क्यूब आहे 8. 8m क्यूब मायनस 3 इंटू 2चा स्क्वेअर 4 एम स्क्वेअर एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 इंटू 2 एम इंटू 5चा स्क्वेअर आहे 25 मायनस 5चा क्यूब आहे 125 इक्वल टू 8m क्यूब मायनस 3 इंटू 4 12 12 इंटू 5 60 एम स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 6 इंटू 25 इंटू 6 150 एम मायनस 125 याचं आन्सर आहे. 8 एम क्यूब मायनस 60 एम स्क्वेअर प्लस 150 एम मायनस 125. आता फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूबचे फॅक्टर्स कसे तयार होतात? तर ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, ए म्हणजे फर्स्ट टर्म, बी म्हणजे सेकंड टर्म. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म एका ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए बी मायनस दोघांचंही मल्टिप्लिकेशन प्लस बी स्क्वेअर. हा हे याचे काय आहेत? फॅक्टर्स आहे. त्याप्रमाणे आपण एक्झाम्पल पाहू. काही एक्स स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 27 वाय क्यूब. ते एक्स क्यूब आधी पहिला आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म्युलामध्ये त्याला आणायचं आहे, म्हणजे कन्वर्ट करायचं आहे. एक्सचा क्यूब प्लस 27 म्हणजे 27 हा 3चा क्यूब आहे, 3yचा क्यूब. म्हणजे आता इथे फर्स्ट टर्म काय झाली? एक्स, आणि सेकंड टर्म आहे 3y. आता एका फर्स्ट पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3y, फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म.
सेकंड ब्रैकेट मध्ये काय येईल, फर्स्ट टर्म चा स्क्वेअर x चा स्क्वेअर माइनस या दोघांचं मल्टीप्लिकेशन x into 3y प्लस 3y चा स्क्वेअर इक्वल टू x प्लस 3y एका ब्रैकेट मध्ये, दुसऱ्या ब्रैकेट मध्ये येईल x स्क्वेअर माइनस 3xy याचं मल्टीप्लिकेशन 3xy प्लस 9y चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9y स्क्वेअर, याप्रमाणे याचं आन्सर येईल. ब्रॅकेट कम्प्लीट. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे 125 p³ + q³. यामध्ये आता पहिलं आपण a³ + b³ यामध्ये कन्वर्ट करू. 125 म्हणजे हा 5चा क्यूब आहे आणि पीचा क्यूब आहे म्हणजे 5p चा क्यूब आहे, प्लस सेकंड टर्म जी आहे ती q चा क्यूब आहे. म्हणजे यामध्ये आता फर्स्ट टर्म झाली 5p आणि सेकंड टर्म झाली क्यूब. आता आपल्या फॉर्म्युलानुसार एका ब्रॅकेटमध्ये ह्या दोघांची ॲडिशन येणार, 5p + q. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल 5p² मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5p × q प्लस q चा स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 5p + q, सेकंड ब्रॅकेटमध्ये 5चा स्क्वेअर 25 p² मायनस 5p³ + q² असे याचे फॅक्टर्स येते. आता तसेच आपल्याला फॅक्टर्स ऑफ a³ - b³ जे पाहायचे आहेत. याच्यामध्ये टर्म्स त्याच राहतात, फक्त जरा साईनमध्ये बदल होतो. आता यामध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a - b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² + ab + b² म्हणजे यामध्ये पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस चिन्ह आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस चिन्ह आहे. आणि a³ + b³ चे फॅक्टर्स असताना पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, सेकंड ब्रॅकेटमध्ये मधला जी टर्म आहे त्याला मायनस साईन आहे. हे फरक फक्त लक्षात ठेवायचं आपण, म्हणजे सूत्र पाठ करायला सोपी जातं. आता x³ - 8y³ आहे. पहिलं आपण त्याला कन्वर्ट करून घेऊ. x³ म्हणजे x चा क्यूब आहे मायनस 8 हा 2चा क्यूब आहे, 2y चा क्यूब आहे 8y³. आता यामध्ये आता फर्स्ट टर्म झाली x, सेकंड टर्म झाली 2y. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये येणार x - 2y, सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल x² फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस दोघांचंही मल्टिप्लिकेशन x फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 2y चा स्क्वेअर. x - 2y फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल x² + 2xy + 4y² हा सेकंड ब्रॅकेट आहे. यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे x³ - 64y³. पहिलं आपण याला कन्वर्ट करू. x³ - 64 हा कितीचा क्यूब आहे, 4y³. म्हणजे इथे फर्स्ट टर्म झाली x, सेकंड टर्म झाली 4y इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x - 4y, सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल x² फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन x² + 4y²
इक्वल टू एक्स मायनस फोर वाय, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय प्लस सिक्सटीन वाय स्क्वेअर, म्हणजे फोरचा स्क्वेअर आहे सिक्सटीन वाय स्क्वेअर, असे याचे फॅक्टर्स आहेत. याप्रमाणे अजून काही उदाहरणं घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आणि हे फॉर्म्युलेस लक्षात ठेवायचे आहेत. धन्यवाद.